नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डी डी पाटील सर आपणा सर्वांचं संस्कृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपणाला दसमी कक्षामधील संख्या विश्वम याच्यामध्ये आपल्याला क्रमवाचकाह हो। हा जो काही संस्कृत व्याकरणविषयक जो काही घटक जे आहे तर या घटकाविषयी आज आपणाला या व्हिडिओमध्ये माहिती बघायची आहे तत्पूर्वी मी सांगू इच्छितो मित्रांनो आपल्या सर्वांना की तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्ले सायकॉन करा तर बघायचं आहे आपणाला संख्या विश्वम त्याच्यामध्ये क्रमवाचकाह हो। हा जो काही संस्कृत व्याकरणविषयक जो काही घटक जे आहे तर या घटकाविषयी आपणाला या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घ्यायची आहे तर अशाच प्रकारचे इयत्ता दहावीचे सुद्धा या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ प्रसिद्ध आहेत जर तुमची पाहायची इच्छा झाल्यास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या या यूट्यूब चॅनेलची चे लिंक मी देणारच आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे तर बघूत आपण संख्याविश्वम त्यामध्ये क्रमवाचकाह हो। तर बघा मित्रांनो संख्याविश्वम क्रमवाचकाह याच्यामध्ये का हो, याच्यामधलाच काही जो काही भाग जे आहे तर तो भाग आपण इयत्ता नववीमध्ये सुद्धा असताना अभ्यासलेला आहे तर तशाच प्रकारे तुम्हाला एक किंवा दोन मार्कासाठी संख्याविश्वम एकवर आधारित किंवा क्रमवाचकावर आधारित तुम्हाला याच्यामध्ये डेफिनेट प्रश्न येतो म्हणजे येतोच तर आपल्याला बघायचंय क्रमवाचकाह हो। बरोबर मग आता क्रमवाचक म्हणजे तुम्हाला माहीत येतं की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या जे काही मराठीमध्ये जे काही संख्या ज्या आहेत एकापाठोपाठ येणाऱ्या तर ह्या काय आहेत आपल्या मराठी विषयामधल्या क्रमवाचक संख्या आहेत अनंतापर्यंत एक पासून ते अनंतापर्यंत जे काही संख्या ज्या आहेत एकापाठोपाठ येणाऱ्या तर ह्या काय आहेत क्रमवाचकाह हो संख्या आहेत तर तशाच प्रकारे आता आपल्याला आपल्या संस्कृतविषयामधल्या संख्या त्या क्रमवाचक क्रमवाचकाह याच्याविषयी हो, आपल्याला जाणून घ्यायचं आहे बघा यालाच म्हणतात काय याला म्हणतात क्रमवाचक संख्या क्रमवाचक क्रमवाचकालाच याला म्हणतात की क्रमवाचक संख्या संख्याविशेषणी तर बघा आता या रम्य संस्कृतमध्ये आपणाला हा जो काही पाठ जे आहे तर हा पाठ एक संवादरूपी पाठ म्हणून देण्यात आलेला आहे एका आजीचं आणि आजीबरोबर नातवाचं मधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे क्रमवाचक संख्या विशेषणे म्हणजे काय तर बघा या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला कंसामध्ये देण्यात आलं आहे की एक यामध्ये सुंदरसं चित्र देण्यात आलं आहे की एक आजी आहे आणि त्या आजीच्या अवतीभोवती तिचे जे काही छोटे छोटे जे काही नातू जे येतं नातू तर हे काय येतं बसलेले आहेत आणि ती तिच्याकडून काय येतं माहिती काय करून घेत आहे जाणून घेत आहेत तर अशा प्रकारचा एक मजेसिर संवादरूपी पाठ आपणाला या रम्य संस्कृतांमध्ये बघायचा आहे तर बघा आजी जी आहे तर आजी आणि नातवंडाच्या या संस्कृत संभाषणातून क्रमवाचक कुशेषणाची ओळख या ठिकाणी करून देण्यात आली आहे बघा यापैकी काही आपण मराठीत वापरतो प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक इत्यादीशिवाय याच पुस्तकामध्ये म्हणजे आपल्या संस्कृत पुस्तकामध्ये प्रथम पाठ द्वितीय पाठ तृतीय पाठ इत्यादी आपल्या परिचयाचे हे झालेलेच आहेत बघा ही जे काही विशेषणं जे आहेत तर ही विशेषणे असल्याने ज्या नामाची माहिती सांगण्यासाठी ती वापरतात त्या नामाच्या लिंग वचन व विभक्तीप्रमाणे का ती काय करत असतात बदलत असतात बघा आपण तिथीचे नावेसुद्धा वापरतो ती स्त्रीलिंगी असतात उदाहरणार्थ द्वितीया तृतीया पंचमी एकादशी चतुर्दशी इत्यादी काय तर स्त्रीलिंगी ही असतात तर बघायचं आहे आपल्याला संवादमधून या पाठाविषयी माहिती जाणून घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला देण्यात आलं आहे माता मह्या सह दोत्र दोयत्र्याहचं उपवने उपविश्य वार्ता लापम करोती म्हणजे काय बरोबर आता की आजीबरोबर नातू आणि नात बागेत बसून गप्पा गोष्टी करीत आहेत काय होतो याचा अर्थ की आजीबरोबर नातू आणि नात बागेत बसून गप्पा गोष्टी करीत आहेत माताजी काय जी, का जी आहे तर ती पृथा म्हणते काय म्हणते बघा आनंदेनं मातामही किन्यत वृक्ष संती असमाकम उपवने बघा जी काय जी आहे तर ती पृथा आपल्या आजीला म्हणते आनंदाने म्हणते की आजी आपल्या बागेमध्ये किती झाडे आहेत माता यावर आजी काय म्हणते बघा मातामही म्हणते की आप अभिजानित के वृक्षः हो येते नामानी कथयत बघा जी काय आजी जी आहे तर ती आजी आपल्या या नातीला म्हणते की हे कोणते वृक्ष आहेत आणि ते तुम्ही ओळखता का त्यांची नावे सांगा बरं आता याच्यावर जे काही जी आहे तर ती वेणू आपली म्हणते की काय का म्हणते वेणू बघा एष हो प्रथम वृक्ष हो हो आम्रवृक्ष हो। हो च कदली वृक्ष हो। बघा काय म्हणते जे काही समजा वेणू जे आहे तर ती वेणू म्हणते एषः हो प्रथम वृक्ष हो आम्रवृक्षः हो। म्हणजे काय हा पहिला आम्रवृक्ष हो। द्वितीयच कदली वृक्ष हो। आणि जे काही दुसरे जे काही झाड जे आहे तर ते दुसरे झाड काय आहे केळीचे आहे आता याच्यावर पृथा म्हणते बघा पृथा काय म्हणते अत्र तृतीय दाडी ममम वृक्ष हो। अत्र तृतीय हो दाढीम वृक्ष हो मग आता दाढिंब वृक्ष म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की दाढिंब वृक्ष म्हणजे काय डाळिंबाचे झाड म्हणजे काय पुथा जी आहे तर ती पुथा म्हणते या आजीला की अत्र अत्र म्हणजे काय इथे तिसरे झाड कशाचे आहे डाळिंबाचे झाड आहे ठीक आहे आता बघा त्यानंतर नवीन पात्र आहे बघा सुधेंदू मग आता सुधेंदू काय म्हणतो बघा या ठिकाणी सुधेंदू काय म्हणतो बघायचं आहे आपल्याला च नारंग वृक्ष मग आता नारंग वृक्ष म्हणजे काय नारंग वृक्ष म्हणजे संत्र्याचे झाड मग आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे चतुर्थ वृक्ष म्हणजे नारंग वृक्ष म्हणजे आणि चौथं जे काही नार चौथं जे काही झाड जे आहे तर ते कशाचं आहे नारंग वृक्ष म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणतो संत्र्याचे झाड या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे आता बघा त्यानंतर वेणू काय म्हणते बघा की वेणू म्हणते भोह हो न केवलम प्रथम वृक्ष हो हो अपी तू वृक्षानाम प्रथमा हो अवाली हो एव आम्रवृक्षा नाम हो द्वितीया कदली वृक्षा नाम हो। बघा जे काही वेणू जे आहे तर ती वेणू म्हणते केवळ पहिला वृक्ष नाही तर वृक्षांची ही पहिली रांगच वृक्षाची दुसरी रांग केळीच्या झाडाची बघा काय म्हणते वेणू वेणू म्हणते की केवळ पहिलाच वृक्ष नाही तर वृक्षाची जे काय पहिली जे काही रांग जी आहे तर ती रांग आम्रवृक्षाची म्हणजे आंब्याच्या झाडाची आहे दुसरी रांग केळीच्या झाडाची आहे लक्षात आता बघा त्यानंतर पृथा मग आता पृथा म्हणते तृतीया दाढीमानाम चतुर्थचं नारंगम बघा जी काय पृथा का जी आहे तर ती पृथा या ठिकाणी पुन्हा सांगते मित्रांनो की पृथा काय म्हणते तृतीया दाढीमानाम चतुर्थचं नारंगनाम बघा या ठिकाणी जी काय पृथा जी आहे तर ती पृथा परत म्हणते की तिसरी डाळिंबाच्या आणि चौथी जी आहे तर ती चौथी काय आहे संत्र्याच्या झाडाची लक्षात आता बघा त्यानंतर मातामही काय म्हणते बघा या ठिकाणी मातामयी म्हणते की साधु बालिका हो सुष्टुम सुष्टुमिज अपी जानित प्रथम द्वितीय तृतीय शब्दा हो नाम क्रमवाचक संख्याविशेषणाने कथम उपयुज्यते इमा बघा जी काय मातामही जी आहे म्हणजे आपली आजी जी आहे तर ती आजी म्हणते की वा छान मुलांनो बरोबर ओळखलेत प्रथम द्वितीय तृतीय हे तुम्ही जे काही वापरलेले जे काही शब्द जे आहेत तर ती शब्द काय आहेत क्रमवाचक संख्या विशेषणे आहेत आणि ही कशी वापरली जातात बरं असं कोण कौन कोणाला म्हणते जी काही आजी जी आहे तर ती आजी आपल्या नातवंडांना म्हणते ठीक आहे आता बघा त्यानंतरचं पात्र आहे आपलं वेणू मग आता वेणू काय म्हणते वेणू म्हणते प्रथम बालक प्रथमा बालिका प्रथम ग्रहम बघा काय म्हटलेलं आहे प्रथम बालक म्हणजे पुल्लिंगी प्रथमा बालिका म्हणजे स्त्रीलिंगी आणि प्रथमं ग्रहम म्हणजे या ठिकाणी नपुसकलिंगी लक्षात द्या अशाच प्रकारे काय करायचं आहे आपल्याला वाक्यामध्ये याचा विचार करून आपल्याला योग्य ते विशेषण वापरावं लागतं मग वेणू काय म्हणते प्रथम बालक या ठिकाणी पुल्लिंग म्हणून प्रथम वापरलं आहे बालिका बालिका स्त्रीलिंगी आहे म्हणून प्रथमा वापरलं आणि प्रथम ग्रहम ग्रहम हे नपुसकलिंगी आहे म्हणून या ठिकाणी काय केलं आहे प्रथमम वापरण्यात आलेलं आहे मग आता वेणू काय म्हणते वेणू म्हणते की प्रथम बालक प्रथम बालिका म्हणजे काय पहिला प्रथम मुलगा बरोबर त्यानंतर आहे प्रथमा बालिका म्हणजे पहिली प्रथमा मुलगी नंतर आहे पहिले प्रथम घरं लक्षात आता बघा त्यानंतरचं पात्र आहे सुधेंदू मग आता सुदेंदू काय म्हणतोय बघा तथेव द्वितीय द्वितीया द्वितीयम बघा काय म्हणतोय तथेव द्वितीय द्वितीया द्वितीयम बघा या ठिकाणी जो काही सुधेंदू जे आहे तर तो सुधेंदू म्हणजे काय सुधेंदू काय म्हणतो तथेव तथेव म्हणजे काय तसेच तथेव म्हणजेच तसेच दुसरा द्वितीय म्हणजेच काय दुसरा त्यानंतर द्वितीया द्वितीय त्या त्या म्हणजेच काय दुसरी आणि द्वितीयम द्वितीयम म्हणजे काय दुसरी ठीक आहे आता बघा त्यानंतरचं पात्र आहे आपलं पृथा मग आता पृथा काय म्हणते तृतीय तृतीया तृतीयम च तुर्थीय। बघा या ठिकाणी पृथा काय म्हणते तृतीय तृतीया तृतीयम च अशा प्रकारे या ठिकाणी पृथा जी आहे तर ती पृथा परत म्हणते आणि तसेच तृतीय म्हणजे काय तिसरा तृतीया म्हणजे काय तिसरी व तृतीयम म्हणजे काय तिसरी लक्षात आता यावर मातामही माता हो, हो जी आहे माता तर ती मातामाही म्हणते उत्तमम किंतु चतुर्थ रूपाने चतुर्थी पंचमी षष्ठी इत्यादिनी भवंती बघा जी काय मातामही जी आहे तर ती मातामही काय म्हणते बघा या ठिकाणी जी काय मातामही जी आहे तर ती मातामाही म्हणते की काय म्हणते या ठिकाणी बघा मातामाई म्हणते की या ठिकाणी उत्तमम म्हणजे काय म्हणते उत्तमम मातामाई म्हणते की उत्तम पण चतुर्थीपासून स्त्रीलिंगी जे काही रूपे जे येतं तर ती स्त्रीलिंगी रूपे काय होतात चतुर्थी पंचमी षष्टी वगैरे बनतात बघा जी या ठिकाणी जे काही मातामाई जे आहे तर ते मातामाई म्हणते उत्तमम किंतु चतुर्थ स्त्रीलिंग रूपाने चतुर्थी पंचमी षष्टी इत्यादीनी भवंती बघा या ठिकाणी उत्तम म्हणजे काय उत्तम पण चतुर्थीपासून स्त्रीलिंगी रूपे चतुर्थी पंचमी षष्टी वगैरे बनतात अशा प्रकारे या ठिकाणी थोडासा व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी काय करायची आहे ही माहिती इथपर्यंत शिकवलेली काय करायची आहे लिहून घ्यायची आहे ठीक आहे आता बघा त्यानंतर पृथा मध्ये की या ठिकाणी अत एव नागपंचमी अत एव नागपंचमी रथसप्तमी आषाढी एकादशी चतुर्दशी इत्यादिनी तिथी निमित्ताने खुं हं बघा या ठिकाणी जे काही अत एव नागपंचमी रथसप्तमी आषाढी एकादशी अनंतचतुर्दशी इत्यादी तिथी नामा लं जी काही पृथा जी आहे तर ती पृथा म्हणते की काय म्हणते म्हणूनच या ठिकाणी नागपंचमी रथसप्तमी आषाढी एकादशी अनंत चतुर्दशी या तिथी का आहेत प्रसिद्ध आहेत लक्षात आता बघा त्यानंतर जे आहे तर ते मातामाई म्हणते की सम्यकम सम्यकम तरी क्रमवाचकाने उपयुजू इत्योपी वाक्यानी वदंती म्हणजे जे काय आजी जी आहे तर ती आजी काय म्हणते बघा या ठिकाणी आजी म्हणते सम्यक म्हणजे बरोबर तरीही क्रमका क्रमवाचकाने उपयुज्यानी इत्योपी वाक्यानी वदंतानी म्हणजे काय म्हणते तर क्रमवाचकाचा उपयोग करून आणखीन काही वाक्य सांगा बरं जी काय आजी जी आहे तर ती आजी आपल्या नातवंडाला म्हणते की बरोबर तर क्रमवाचकाचा उपयोग करून आणखीन काही वाक्य सांगा बरं आता यानंतर जी काही सुधेंदू आहे जी आहे तर ती सुधेंदू म्हणतो की अहम प्रथम तले वसामी पाठशाला मम वर्ग द्वितीय तले बघा या ठिकाणी जो काही सुधेंदू जे आहे तर तू सुधेंदू म्हणतो की मी पहिल्या मजल्यावर म्हणजे प्रथमे तले प्रथमे तले राहतो आता तले जे आहे तर तले काय या ठिकाणी विशेष आहे आणि या विशेष्यावरून काय केलं आहे प्रथमचं काय केलं आहे प्रथमे हे रूप वापरून या ठिकाणी लिहिलं आहे प्रथमे तले राहतो शाळेत मात्र माझा वर्ग दुसऱ्या म्हणजे द्वितीय तले म्हणजे काय दुसऱ्या तळ्यावर किंवा दुसऱ्या मजल्यावर आहे ठीक आहे आता बघा त्यानंतर आहे वेणू मग आता वेणू काय म्हणतोय गतवर्ष अहम नवम्या कक्षाया पठामी सम अस्मिन कक्षे बघा या ठिकाणी जो काय वेणूजी आहे तर तो वेणू म्हणतोय की स अस्विन कक्षे कक्षायाम पठामी अग्रमे वर्षे एकादशा कक्षाम पठीश्यामी बघा जो काही वेणूजी आहे तर तो वेणू म्हणते की या ठिकाणी वेणू काय म्हणते बघा गेल्या वर्षी मी नवव्या येतेत म्हणजे नवम्या कक्षायाम शिकत होते आणि यावर्षी दहाव्या येतेत म्हणजे दशम्या कक्षायाम शिकत आहे तर पुढच्या वर्षी मी अकराव्या म्हणजेच एकादशा येते काय करेन शिकत असेन लक्षात आता बघा त्यानंतरचं पात्र आहे आपलं पुथा मग आता पुथा काय म्हणते पठन स्पर्धायाम अहम द्वितीयम पाठम अपठम तदाप्रथम पारितोषकम प्राप्त नवम बघा या ठिकाणी जी काय पुथा जी आहे तर ती पुथा म्हणते की वाचनाच्या स्पर्धेत मी दुसरा म्हणजेच द्वितीयम पाठ वाचला तेव्हा मला पहिले प्रथम पारितोषिक मिळाले बघा जे काही पृथा जी आहे तर ती पृथा परत सांगते की वाचनाच्या स्पर्धेत मी दुसरा द्वितीय पाठ वाचला तेव्हा मला पहिले प्रथम पारितोषिक मिळाले ठीक आहे बघा आता त्यानंतर वेणू मग आता वेणू काय म्हणते षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरम अष्टम्या क्षात्रया दत्तम अत्र गणेशत्रोत्रम स्मरामी प्रथम च इति बघा काय म्हणलेलं आहे की वेणू म्हणते की या सहाव्या प्रश्नाचे षष्ठस्य प्रश्नस्य उत्तर आठव्या विद्यार्थिनीने म्हणजे अष्टम्या छात्रयाने दिले येथे मला काय होते गणपती स्तोत्रम आठवते प्रथम वक्रतुंडमच इत्यादी असे ती म्हणते बघा आता त्यानंतरचं पात्र आहे आजी म्हणजे मातामाई मग मातामाही काय म्हणते बाढम बाडम अस्य कृते युष्माकम पारितोषिकं नाम मधुराणी फलानी यावंती फलानी इच्छत्य तावंत खादत बघा आजी काय आजी जी आहे तर ती आजी म्हणते छान छान याबद्दल तुम्हाला बक्षीस म्हणून मी काय करते गोड गोड फळे तुम्हाला देते आणि जेवढे फळे पाहिजेत तेवढी खा जे काही प्रश्नाचे उत्तर या मुलांनी सर्व बरोबर दिलीत म्हणून आजी शेवटी म्हणते की छान छान याबद्दल तुम्हाला बक्षीस म्हणून मी काय करते गोड गोड फळे देते आणि जेवढी फळे पाहिजेत तेवढी तुम्ही खा अशा प्रकारचा या ठिकाणी एक संवादरूपी पाठ तुम्हाला क्रमवाचक म्हणून जे काय किंवा क्रमवाचक संख्या विशेषणे म्हणजे काय हे समजण्यासाठी माझ्या मित्रांनो तुम्हाला रम्य संस्कृतांमध्ये देण्यात आलेला आहे बघा आता यानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या पेजवर तुम्हाला काही संभाषणपत्रमध्ये आणि एक तक्ता हा पाठांतरासाठी आहे तर तो तक्ता तुम्हाला जर क्रमवाचक याच्यामध्ये तुम्हाला एक पैकी एक गुण घ्यायचा असेल तर तो तक्ता तुम्हाला पाठ करावाच लागतो ठीक आहे तर बघू ते आपण तो तक्ता कोणता तो बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला क्रमवाचक विशेषणाची पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सत्त्याण्णववरील रूपे आपण वारंवार वाचली पाहिजेत आणि त्या कोष्टकात फक्त प्रथमाची रूपे या ठिकाणी आहेत पण प्रथमा द्वितीया तृतीया याची रूपे काय होतात मालाप्रमाणे तर चतुर्थी पंचमी इत्यादीचे काही रूपे जे येतं तर ते नदीप्रमाणे हे होतील हे आपण काय केलं पाहिजेत लक्षात घेतलं पाहिजेत आणि नपुसक लिंगाची काही रूपे जे येतं तर ती लिंगाची रूपे वनप्रमाणे होत असतात तर आहे आपल्याला तक्ता तो क्रमवाचकानी विशेषणानी बघा या ठिकाणी तुम्हाला पुल्लिंगम स्त्रीलिंगम आणि लिंगम अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला तीन तक्ते आणि त्यामधील वेगवेगळी रूपं ही संख्या विशेषणे तुम्हाला काय केली आहेत आत्ताच सांगितल्याप्रमाणे चालून दाखवलेली आहेत तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला प्रथम प्रथमा प्रथम द्वितीय द्वितीया द्वितीय तृतीय तृतीया तृतीय चतुर्थ चतुर्थी चत्रथम पंचम पंचमम षष्ठ षष्ठी ष्ठम सप्तम सप्तम सप्तमी सप्तम अष्टम अष्टमी अष्टमम नवम नौमो, नवमी नवम दशम दशमी आणि दशमम अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक ते दहापर्यंत हे काय केलं तर विशेषणे आत्ता सांगितलेल्या रूपाप्रमाणे काय होतात ही होता चालून या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आणि हा तक्ता काय करा सर्वांनी पाठांतर करणं गरजेचं आहे आता बघा याच्यावरच आधारित तुम्हाला खाली काही संभाषणपत्रमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न हे आपण सोडवण्याचा या ठिकाणी विचार करणार आहोत तर बघा या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिला आहे की संख्या यानं पुरं येतं संख्या यानं पुरं येतं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की एक रेल्वे आणि त्या रेल्वेच्या पाठीमागून काय येतं डबे हे जोडलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे की प्रथम मग प्रथम काय आसंदह हो। प्रथम आसंदह हो। त्यानंतर या ठिकाणी द्वितीयम लिहिता येईल तुम्हाला द्वितीयम भवनम द्वितीयम भवनम त्यानंतर आता स्त्रीलिंगीनुसार तुम्हाला दिले तृतीया द्रोणी तृतीया द्रोणी त्यानंतर ह हो, म्हणजे या ठिकाणी पुलिंगीनुसार चतुर्थ कवी चतुर्थ कवी या ठिकाणी लिहा त्यानंतर आहे पेटिका पेटिका याच्यानुसार पंचमी पेटिका अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय होईल लिहिता येईल म्हणजे या ठिकाणी पंचमी पेटिका तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे आता बघा त्यानंतरही तुमचं मेलनम करुतं मग आता मेलनम मध्ये तुम्हाला सुरुवातीला देण्यात आलं आहे की या ठिकाणी तुम्हाला जे काही शेवटचे शेवटचे प्रत्यय जे लागलेले तर जग तृतीयया पंचमात सप्तमम अष्टमी दशम्याम आणि इकडे सोपानात कन्येया देवे कक्षायाम आणि तलम अशा प्रकारे जे काही शेवटची प्रत्यय कोणत्या शब्दाला लागली आहेत त्यावरून तुम्ही काय करू शकता ह्या जोड्या लावू शकता आता बघा या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला दिलं आहे तृतीयया मग आता तृतीयया म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला जोडी लागते कन्यययाया त्यानंतर आहे पंचमात मग आता पंचमातची जोडी लागते तुमची सोपा नातं लक्षात त्यानंतर आहे सप्तमम सप्तममचं म्हणजे तुमचं या ठिकाणी तुमची जोडी लागते तलम त्यानंतर आहे अष्टमे अष्टमेच्या ठिकाणी या ठिकाणी तुमची जोडी लागते अष्टमेची देव्ये या ठिकाणी दिले देव्ये नंतर आहे दशम्याम मग आता दशम्यामची जोडी लागते तुमची राहिलेली कक्षा याम अशा प्रकारे ह्या जोड्या काय करून घ्यायच्या आहेत पूर्ण करून घ्यायच्या आहेत आता बघा हे जो काय आपण क्रमवाचक विशेषणे जे बघितलीत तर त्याच्यावर आधारित आपण परत या ठिकाणी काही प्रश्न किंवा काही तुमच्या धड्याच्या पाठीमागचे पाठीमागचे जे काही प्रश्न जे येतं तर त्या प्रश्नावर आधारित आपण या ठिकाणी काय करणार आहोत विचार करणार आहोत की परीक्षेच्या दृष्टीने हे जे काही वाक्य जे आहे तर ती वाक्य कशा प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातील तर अशा वाक्यांचा या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण विचार करणार आहोत तर बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्रम वाचका अशा हो प्रकारची सूचना तुम्हाला देण्यात येते याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलं आहे की सुरुवातीला एक वाक्य हो की आद्य कृषक पृथुवैन्य इति आद्य कृषक पृथुवैन्य इति आणि नंतर रिकामे जागा आणि नंतर काय केलं आहे एकचा अंक या ठिकाणी देण्यात आलेला आहे गद्यपाठह हो। मग आता याची जे काही समजा या आद्य कृषकावरून तुम्हाला काय तर या ठिकाणी देण्यात आलं आहे की प्रथम प्रथमा प्रथमम म्हणजे आद्य कृषक काय आहे पुल्लिंगम आहे या ठिकाणी निश्चितच काय आहे तुमचं प्रथमम म्हणून या ठिकाणी देण्यात आले आहे आद्य कृषक पाठ इति गद्यपाठ गद्य गद्यपाठ त्यानंतर दुसरं दिलं बघा रिकामी जागा सुरुवातीला ब्रॅकेट्समध्ये दोन गद्य पाठे एक हा श्लोक असती रुकु सुरुवातीलाच रिकामी जागा गद्यपाठे एक हा श्लोक असती आता याच्यावरून तुम्हाला काय तर याच्यावरून गद्यपाठेवरून तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल द्वितीये पाठे एक हा श्लोक असती मग या ठिकाणी तुमचं उत्तर येईल की द्वितीय गद्यपाठे एक हा, श्लोक असती लक्षात आता बघा त्यानंतर तिसरं वाक्य तर आहे तुम्हाला की अनारंभो ही कार्याराम रिकामी जागा आणि पुढे कंसामध्ये एकचा अंक देण्यात आला आहे बुद्धिलक्षणम बघा या ठिकाणी काय होतं की अनारंभो ही कार्यानाम प्रथमम काय करण्यात आहे प्रथम म्हणजे जे काय बुद्धिलक्षणम याच्यावरून काय केलं आहे प्रथमम हे एक याचं काय केलं आहे प्रथम प्रथमा प्रथम म्हणजे नपुसक लिंगी रूप या ठिकाणी आपण वापरलेलं आहे कोणत्या शब्दावरून लक्षणम याच्यावरून म्हणजे या ठिकाणी काय येतं प्रथमम बुद्धि लक्षणम या ठिकाणी अशा प्रकारचं उत्तर लिहून त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन सुद्धा करायची आहे लक्षात आता बघा त्यानंतर चौथं वाक्य दिलंय चित चैत्रमासह हो वर्षस्य रिकामी जागा आणि कंसामध्ये तुम्हाला एकचा अंक दिलेला आहे मासह म्हणजे या ठिकाणी जे काय चैत्रमास हे हो। हो। पुल्लिंगीसाठी वापरण्यात येणारं रूप आहे म्हणून चैत्रमासह हो वर्षस्य प्रथम हो मासह हो। ठीक आहे आता बघा त्यानंतर परत खाली तुम्हाला पाचवं वाक्य दिले शाकुंतलस्य रिकामी जागा कंसामध्ये तुम्हाला चारचा अंक दिलाय अंक हो, रमणीय हो। या ठिकाणी तुम्हाला देण्यात आला आहे की अंकवरून शाकुंतलस्य चतुर्थ अंक, हो, अंक हो, रमणीय हो। त्यानंतर हे बघा प्रयोगशाला रिकामी जागा आणि कंसामध्ये दोनचा तुम्हाला अंक देण्यात आला आहे ता तले दूतले वर्तती बघा या ठिकाणी तुम्हाला काय केलं आहे हे जे काही तले जे काही विशेष जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला याच्यावरून प्रयोगशाला द्वितीये तले वर्तते म्हणजे विशेष्यावरून काय केलं आहे संख्याविशेषणाचं रूप आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे हा लक्षात आता बघा त्यानंतर लास्टचं वाक्य दिलं आहे की आर्यभट्ट इति भारतवर्षेनं प्रेषित आता हे जे काही वाक्य जे आहे तर हे वाक्य तुमच्या मार्च दोन हजार एकोणीसच्या परीक्षेला विचारण्यात आलेला आहे त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या की आर्यभट्ट इति भारत प्रेषित हो। आणि तुम्हाला काय करण्यात आलं आहे या ठिकाणी एकचा अंक दिला आहे उपग्रह बघा या ठिकाणी काय केलं आहे की आर्यभट्ट काय एक पुल्लिंगी रूप या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे या ठिकाणी पुल्लिंगी रूप काय आहे प्रथम मी हो। तुम्हाला लिहायचं आहे उत्तरामध्ये आर्यभट्ट इति भारतवर्षेनं प्रेषित हो प्रथम प्रथ सॉरी माफ करा प्रथम उपग्रह या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आर्यभट्ट हो, इति भारतवर्षीनं प्रेषित हो, प्रथम हो, उपग्रह हो। अशा प्रकारे उत्तर लिहून त्याच्या खाली काय करायची आहे अंडरलाईनसुद्धा करायची आहे तर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला निश्चितच हाही व्हिडिओ मला वाटतं की मनापासून आवडला असेल आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि दुसरी विशेष ग गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमचा एक लाईक हे माझं कितीतरी उत्साह किंवा माझं कितीतरी प्रोत्साहन हे माझं वाढू शकतो त्यामुळं तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करायचं आहे तर ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूत लवकरच भेटूत या आपल्या पुढील आप व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयस्तु भारतम जयस्तु संस्कृतम